अजित पवार ये प्रखर बोलना है, स्पष्ट बोलना है, आणि जी गोष्ट मनातले ठेवतात म्हणजे जी गोष्ट त्यांना आवडत नाही त्याचा विरोध करणारे म्हणून त्यांची या ठिकाणी प्रतिमा आहे। तुम्ही चुकीच्या गोष्टी जर करत असाल खरं पाहिलं तर अजित पवारांनी याच्या पूर्वीच्या कॅबिनेटमधूनच वापर करायला पाहिजे होतं। अहो त्यांच्या खजिन्याची पुन्हा विल्हेवाट लावली ना, खजिन्यात पैसे नाही ना कर्जावर कर्ज काढून आले तर उद्या म्हणतील अर्थमंत्र्यांनी कर्ज डोक्यावर घेतलं म्हणून तो माणूस काय करणार आहे। त्यामुळे अजित पवारांनी जी भूमिका घेतली आहे ती भूमिका या राज्याच्या भल्यासाठीची भूमिका म्हणून लोक म्हणतील, कारण एकीकडे तुम्ही कर्जाचं डोंगर या ठिकाणी उभं करता त्याला विरोध करतायत ते, याचा अर्थ त्या तिन्ही पक्षात महायुतीच्या तीन चाकामधलं एक चाक कुठे डकवायला लागलेलं मला समजत नाही। काँग्रेस पक्षाने याच्या पूर्वी कधी चेहरा होऊ शकलेला नव्हता, मला तरी माहिती नाही काँग्रेस पक्ष कधी मुख्यमंत्र्यांचा चेहरा पुढे करून निवडून काढली असेल। मागणी तर कार्यकर्ते करत असतात, मागणी समाज करत असतो, ती मागणी म्हणजे काँग्रेस पक्षाची अधिकृत मागणी होत नसते। काँग्रेस पक्षात एक प्रथा आहे की पक्षाचे आमदार निवडून आल्यानंतर त्या आमदारांमधनं एकमेकानं नेतृत्वाचा निर्णय होतो राज्याचा, आणि ते हायकमांडकडे जे नावं जातात त्या हायकमांड सांगते की हा याला तुम्ही आपला नेता बनवा म्हणून, अशी पद्धत आमच्याकडे आहे। आता ज्या कुणाला वाटते की मला मुख्यमंत्री व्हायची निवडणुकीच्या रॅन तोंडावर अशा प्रकारच्या पैसे थेट देण्याचे प्रकार करून आपण मतं विकत घेण्याचा प्रकार करत नाही आहोत का, परंतु हे करत असताना एक आपण लक्षात घेतला पाहिजे की संजय निराधार योजनेचे पैसे देत आहेत का आपल्या ज्या विधवा आणि विधवांसाठी श्रावणबाळ योजना आणि त्याचे पैसे देत आहेत का, स्कॉलरशिपचे पैसे देत आहेत का, सामाजिक न्याय विभागाचे, बहुजन कल्याणाचे, आदिवासी विकास विभागाचे, अल्पसंख्याक विभागाचे जो बजेट आहे तो बजेट का थांबवला गेला, तो बजेट इकडे वळता केला गेला आहे का, तर म्हणजे एका कॅटेगरीला तरी पुरुष करण्यासाठी इतर सर्व ठिकाणी ज्या योजना आहेत त्याला खड्ड्या बसत्यात ठेवण्याचं काम हे सरकार करत आहे। केवळ निवडणूक आपण जिंकावं कशी जिंकावी आणि सरकारी पैशांनी त्या मतं जर विकत घेता येत असतील तर ते का करू नये असा प्रकार या ठिकाणी चाललेला आहे, आणि हे लोक समजतात चांगल्या पद्धतीनं, लोकांना माहिती आहे की काय होत आहे या ठिकाणी, कशा प्रकारे इलेक्शन कमिशन यांच्या ताब्यात आहे, इलेक्शन कमिशन यांच्यावरती कोणतीही ऍक्शन घेत नाही। आज खऱ्या अर्थानं इलेक्शन कमिशनना नोटीस द्यायला पाहिजे राज्य सरकारला की निवडणुका ऐरणीवर आल्या असताना तुम्ही दररोज अशा प्रकारच्या घोषणा का करता, दररोज जवळपास एक दोन दिवसाआड दोन दिवसाआड कॅबिनेट होते, 30-50 योजना त्या ठिकाणी आणतात, घोषणा करतात, किती योजनांचा पैसा ते पुरवणार आहे त्या ठिकाणी, ठीक आहे की निवडणुका आहे म्हणून तुम्ही देता, निवडणुका संपल्यानंतर त्यांना मिळणार आहे का तिथं जवळपास 9 लाख कोटीच्या वर कर्जाचा डोंगर या राज्यावर आलेला आहे, मग याची परतफेड कशी करणार, प्रत्येक एका व्यक्तीच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर तुम्ही जवळपास 2-2 लाख रुपयाचा अंदाज जर किमान काढला तर होईल त्या ठिकाणी, आणि तरी म्हणता तुम्ही की या सरकार चांगलं काम करत आहे। राज्यपाल सुद्धा हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी दाखवतात, आणि ते जे आम्ही सांस्कृतिक संघटना आहे म्हणून म्हणायचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते आता उघडपणे निवडणुकांमध्ये पार्टिसिपेट करतात भाग घेतात, तर मग त्याला पक्ष नाही म्हणायचं काय, मग त्यांनी राष्ट्रीय पक्षाची मान्यता घ्यावी ना, राष्ट्राला थेट उतरावं ना। पण या ठिकाणी एकीकडे म्हणायचं की मी त्यातली नाही कळी लावते, मी नाही त्यातली कळी लावते, आणि दुसरीकडे थेट निवडणूक प्रचारात उतरत ना, हे योग्य आहे का? एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।